नंतर जाहीर पाहिजे शेतकरी एकजुटीचा विजय असो ओला दुष्काळ जाहीर जाहीर पाहिजे फळबागातील मदत मिळाली पाहिजे गरीब हंगामातील सर्व अधिकारा मदत मिळाली होत नाही तोपर्यंत मी दवाखान्यात नाही जाणार मला कसं नेता आहे दवाखान्यात दवाखान्यात नमस्कार मी दैटना खुर्द तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी शेतकऱ्याचा वळा दुष्काळ जाहीर करण्यासाठी जे अमरण उपोषण आयोजित केलेलं आहे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधतोय. मित्रांनो आजचा उपोषणाचा आमचा चौथा दिवस आहे. या सरकारकडनं अद्याप आमची कोणतीच दखल घेतली नाही. एक शेतकरी म्हणून आपल्या सगळ्या सर्व सुज्ञ नागरिकांना शेतकऱ्यांना शेतकरी मायबापांना मला एक हात जोडून प्रश्न विचारायचा आहे की उत्तर प्रदेशामध्ये लखीमपूरमध्ये माझ्या शेतकरी बांधवाला चिरडलं म्हणून या सरकारनं 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. खरोखर ही आनंदाची बाब आहे की शेतकऱ्यापुरती त्यांना किती कळवळ आहे. पण मग मला एक प्रश्न पडतो की महाराष्ट्रातला शेतकरी हा नेमका आहे कुठला. आज तुम्ही बघितला असेल की ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आली. जवळपास घराच्या घरे वाहून गेली, पिके वाहून गेली, रस्ते वाहून गेले, मोसंब्या गेल्या, शेततळे फुटले, विहिरीमध्ये गाळ गेला, हातातोंडाशी आलेला घास संपूर्णतः मातीत गेला. संपूर्ण शेतकरी आज कर्जबाजारी होऊन त्याच्यावर फाशी घेण्याचा टाईम आला. मग ह्या सरकारला उत्तर प्रदेशाचा इतका कळवळा कशासाठी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी असं धडाडीचं पाऊल उचलून हे महाराष्ट्र बंदची हाक का देत नाही. आपण सर्व शेतकरी मंडळी असन, सुज्ञ नागरिक असन, यांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला आपण असा प्रश्न विचारला पाहिजे.
खाली बसा ना, खाली बसा बोल ना। तू आता मारबी काय म्हणतोय? ते आता बाई ते आपकडी येत करतोय ते मागचा जिंके खाते ते बाई ये रस्ते काय काय होत काय होत ऐका कोण आहे मोठी रस्ते माल बाजू सरकार बाजू सरकार ना ते जे पाटी बघा कोण आहे ते जे जे आमचे सरकार साधी ठिकाणी बसले ते ते पाटी बघा हवा खाली बसा ना, खाली बसा पटेल परिस्थिति जीव का अपने सारे विनंती करतो न्याय पाहिजे माझ्या मायबाप शेतकऱ्याला आता न्याय पाहिजे न्याय जर नाही झाला तर दोन दिवसामध्ये याच महारुद्र मंदिरात मी माझा जीव द्यायलाशिवाय राहणार नाही का जे व्हायचं ते होईल एक एक माझा सहकारी अर्ध्या अर्ध जर सुटत असेल तर या सरकारला जाण आमची कधी येणार आहे याचं उत्तर आम्हाला आता हवं आहे दहा मारावं पण दहाचा पोषिका झाला शेतकरी सगळ्या जगाचं प्रश्न आहे तुम्ही त्याचं नेतृत्व करताय आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं आजारी पडले मेले तर कोणीही कोणाचंही काही जाणार नाही तुम्ही लक्षात घ्या की आंदोलन एकदम साखळी आंदोलन करा याला उपोषण आमरण उपोषण जो आहे बोलू नका बोलू नका बोलायचं